आता आज रात्री 12 वाजेपासून 8 वाजेपासूनच रात्रीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत जी आपली एक लॉकडाऊन सिस्टीम होती, कर्फ्यूसारखी सिस्टीम होती, ती आता बदलून संपूर्ण कडक लॉकडाऊन शनिवार रविवार करण्याचा आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी। काही नेत्यांनी, काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे परीक्षा रद्द व्हावी अशी मागणी केलेली आहे। जरूर त्याची ही संपूर्ण माहिती घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय घेतील। हे आजचा जो आपण जी परिस्थिती, जे संकट पाहू लागलो, हे संकट भयानक आहे। हे कोरोनाची महामारी ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये पसरते, त्याला चैन तोडण्यासाठी, त्याची सायकल तोडण्यासाठी, कुठेतरी त्याच्यामध्ये आज जे पेशंटमध्ये वाढ होत आहे ते थांबवण्यासाठी ही नवीन पद्धत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली, त्याचाही आढावा ते आज पण घेणार आहेत। आणि पुढच्या भविष्यामध्ये सर्वांनी शासनाच्या आदेशाचा पालन करावं, याच्यामध्ये राजकारण करू नये, हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे। अडचणी व्यापाऱ्यांच्या आहे, अडचणी विद्यार्थ्यांच्या आहे, अडचणी सामान्य माणसाच्या आहे, कामगारांच्या आहे, पण त्याबरोबर लोकांचे जीव वाचवणंही या वेळची अति आवश्यक बाब आहे। कारण की ज्या पद्धतीने पेशंट वाढू लागले, गेल्या वर्षी जे लॉकडाऊन लागलं होतं आणि जी परिस्थिती नवीन नवीन कोरोनाचा संकट आला होता, त्यापेक्षाही दुपटीने यावेळेस पेशंट आणि जे रुग्ण दिसू लागले त्याला कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जे आव्हान केलं, याच्यावर सरकार प्रत्येक 8 दिवसाने विचार करेल। काही 8 दिवसामध्ये काय परिणाम झाले, पुढच्या 8 दिवसामध्ये काय परिणाम होतील, आणि टप्प्याटप्प्याने हे चैन तुटली, हे एकदा सायकल तुटली, तर मग निश्चित याचा परिणाम भविष्यामध्ये जो आज महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटामध्ये, त्या संकटामधून बाहेर निघेल। सर, रेमडेसिवीरचं जे इंजेक्शनचे डोस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कमी पडत आहेत किंवा तुटवडा आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, हे जे पेशंट वाढू लागले त्यामधून हे जे इंजेक्शनची जे तुटवडा आहे, हे तुटवडा अचानक जे पेशंट वाढले त्याच्यामुळे झालेला आहे। परंतु ज्या कंपन्या हे रेमडेसिवीर जे शिवर जे तयार करतात, यांना आम्ही विनंती केली तर त्यांनी थोडा जास्त याचा उत्पन्न वाढवावं, थोडे जास्त तयार करावे, जेणेकरून कुठेही महाराष्ट्रामध्ये याची कमतरता भासणार नाही। काही केंद्रालाही विनंती केली आम्ही, जशी लस आपण देतात त्याप्रमाणे याचाही थोडा पुरवठा करावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आज जे संकटामध्ये सापडलेले काही लोक आहेत त्यांना त्याचा फार मोठा दिलासा मिळतो, आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांनाच खरं म्हणजे त्या इंजेक्शनची गरज असते। परंतु प्रायव्हेट दवाखानेवाले, प्रायव्हेट काही लोक हे त्याचा जास्त वापर करू लागले, हेही सरकारच्या निर्देशन आलेले आहे। त्याच्याबद्दलही कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांना आदेश दिलेले आहेत। ज्याला आवश्यक आहे त्याला जरूर द्यायला पाहिजे, ज्याला आवश्यक नाही त्यांनी कमीत कमी हे इंजेक्शन जितका फायद्याचं आहे, बळजबरी कोणी घेत असेल तर कदाचित त्यांना नुकसान भी होऊ शकतो, याची दक्षता त्यांनी घ्यावी।